निसर्गाच्या श्रीमंतीत बहरलेलं कोकण, परमेश्वराच्या कर्तृत्वाचा हा साक्षात्कार, नजरबंदी करणारा हिरवा गार प्रदेश, स्वतःच्या तालात चहूबाजूंना उधळणारा वारा आणि त्याच्या तालावर स्वैरपणे वाहताना श्वासांना धुंदावणारा ओल्या मातीचा गंध, खळखळणाऱ्या झऱ्यांचा जादुई आविष्कार, सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यात वसलेलं डोंगराच्या कुशीत असलेलं तिरवडे गाव म्हणजे निसर्गाची नवलाईच. नागमोडी वळणं घेत तिरवडे गावात हजेरी लावणारी लाल डब्यांची एसटी आपलीशी वाटणारी. पहाटेच्या गार धुक्यात लपेटलेलं तिरवडे गाव मनाला सुखावणार. पांढऱ्या शुभ्र धुक्याशी सलगी साधत पारावर पाणी भरायला निघालेल्या महिलांच्या दिनक्रमाला इथूनच सुरुवात होते. कष्टाच्या भाकरीत सुख मानणारा तिरवडे गावातील शेतकरी राजा आपली बैलजोडी घेऊन शेताकडे निघतो. माझ्या बैलाची सोब जोडी नाव सारंगान चातुर भीमथडीची जणू ही जोडी, अर भीमथडीची जणू ही जोडी माझ्या बैलाची सोब जोडी र कोश्या रंगाची ही बैल उभ्या गावात नाही जोड त्यांच्या लक्ष्मी पायात त्यांना तर चुलीतून येणारे धुरांचे लोट बहिणाबाईच्या ओवीची आठवण करून देतात. आधी हाताला चटके तेव्हा मिळते ओसरी ओसरीवरून येणाऱ्या ओव्यांच्या सुरातून येणारा जात्यांचा आवाज तिरोडे गावात येणाऱ्या प्रत्येकाला आत साधच घालत असतात. पंढरीशी जाईन साज आणि बाई साज आणि बाई साज आणि बाई. सूर्याची किरण चारही बाजूनी तेजाळून आल्यावर नाना वाटा पायवाटा स्पष्ट दिसू लागल्यावर तिरवडे गावातील ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनाला सुरुवात होते. निसर्गाचा वरदहस्त असलेल्या तिरोडे गावात हिरव्या लाल गालीच्या प्रमाणे पहुडलेले भाज्यांचे मळे गावच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात. इथल्या निसर्गरम्यतेला धार्मिकतेची किनार लाभली आहे. इथल्या वातावरणातील पवित्रता अंगाअंगात भिनते. टाळ मृदंगाच्या आवाजानं प्रभात वेळेचं वातावरण प्रसन्न होऊन जाते. सात्विकतेचा स्पर्श असलेल्या तिरवडे गावची ग्रामदेवता आदिमाया आदिशक्ती श्रीदेवी माऊली माऊली देवीच्या मंदिराकडे आपले पाय नकळत ओढले जातात. माऊलीच्या दर्शनानं मन प्रसन्न होऊन जाते.
जाळू आपल्या गोपा बापा त्याच प्रमाणा बाराचं गावातलं बाराची लोक बाराचं पालव महाराजा तर महाराजा या ज्या मुंबई मंडळ 3 जानेवारी कार्यक्रम शिला संमेलनाचं आत्मीय केली आसा तर महाराजा आपला पुढे ह्या इथल्या ग्रामस्थांचा त्या मुंबई मंडळाच्या इथल्या ह्या ठिकाणच्या सगळ्या आपल्या बारा पाटांचं एक मूळ करून त्या ठिकाणी कार्यक्रम आजोबा घडवतो पूर्णपणे निर्मिळपणे पार पाडून देऊन घेऊन माझ्या आई तर पुढे काय आढळलो आपलं तो बाजू जसं आता पर्यंत प्रतिपर्यंत कोणा दळलं तसं पुढे नादळ बरा तिची पंचायत काय झाली आता तेव्हा त्या ठिकाणी टेंबेवाडी येथील लिंगेश्वर मंदिर ब्राह्मण देवाचे मंदिर वेताळ मंदिर आहे. मधलीवाडी येथे 12-4 कुलाचार मंदिर आहे. देवळवाडी येथे पालव देवाचे आदर स्थान आहे. जवळच मूळ पुरुषाचे स्थान आहे. श्री माऊली देवीच्या शेजारीच भूतनाथाचं मंदिर आहे. अशा अनेक मंदिरातून ग्रामस्थ मनोभावे सेवा करतात. तिरवडे गावात पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथा परंपरा याचा भक्तिमय वारसा ग्रामस्थांनी असाच पुढे चालू ठेवला आहे. मालवण तालुक्यातलं तिरवडे गाव म्हणजे समृद्धीची नवी ललकारी. इथलं निसर्ग जीवन जितकं समृद्ध आहे तितकंच इथलं लोकजीवनही. म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नकाशावर तिरवडे गाव ताठमानेनं उभं आहे. आधुनिक शेतीचं नवनवीन तंत्रज्ञान इथल्या ग्रामस्थांना अवगत आहे. त्याचं कारण इथली सुसज्ज असलेली ग्रामपंचायत. भात जोडणी, कापणी, मळणी आणि शेत नांगरण्याच्या विविध पद्धतींचा उपयोग करून इथला शेतकरी समृद्ध होत आहे. विकासाच्या दिशेनं झेपावत असतानाही इथलं गाव पण मात्र टिकून आहे. गावातील ग्रामपंचायतीचं कार्यालय, टपाल कार्यालय, अंगणवाडी अशा अनेक वास्तू तिरवडे गावाच्या समृद्धीची साक्ष देत आहेत. रोजच्या धकाधकीच्या शहरी चाकरमान्यांना अपेक्षित असलेली शांतता आणि मोकळेपणा इथल्या वातावरणात आहे. रस्त्याच्या बाजूला नारळी पोकळीची झाडं आणि त्यातून डोकावणारी टुमदार घरं इथे राहणाऱ्या माणसांच्या नैसर्गिक आणि भौतिक समृद्धीची साक्ष देतात. तिरवडे गावातील सर्वसाधारण वस्ती कुलीन व वतनदार मराठ्यांची असून इथे शिक्षणाचा पुरेसा प्रसार झालेला नव्हता. होळी पूजनासाठी आलेल्या ग्रामस्थांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन 1920 साली जुन्या शाळेची इमारत बांधून कैलासवासी सखाराम बापू मेस्त्री, कैलासवासी रावजी रामजी गावडे, कैलासवासी नारायण शिवा गावडे या थोर ग्रामस्थांनी गावच्या शैक्षणिक विकासाची मुहूर्तमेढ रोवली आणि शिक्षणाचा विद्यारंभ संस्कार गावातील मुलांवर समर्थपणे होऊ लागला.
कोकणातील मातीत रुजलेली संस्कृती आपलेपणाचा दर्प अंतरी जागृत करणारी. होळी, गणपती, शिमगा, देवदिवाळी अशा विविध सणांचा महिमा मनामध्ये रुंजी घालणारा. गुरुपौर्णिमेला साजरा होणारा भावाय उत्सव तिरवडे गावातील ग्रामस्थांना आकर्षित करणारा. श्रीदेवी माऊलीची वार्षिक जत्रा डिसेंबर महिन्यात येते. ही जत्रा म्हणजे मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी आनंदोत्सवच. देवीची पालखी तरंगासहित वाजत गाजत देवतांच्या सभोवताली फिरून परत देवळात आली की मग दशावतार मंडळांच्या नाट्य प्रयोगांना सुरुवात होते. कलासक्त असलेले इथले ग्रामस्थ याला भरभरून दाद देतात. ईश्वराच्या आराधनेचा उत्स्फूर्त मार्ग म्हणून वाडेकोडे गा आता असं संतजनांना सांगून एक सुरेल मार्ग पामरांच्या हाती दिला, तो म्हणजे संगीत. इथल्या गाण्यांचा, ढोलताशांचा, भजनांचा स्वर आणि नाद आपला कोकणी बाणा जागवणारा. निसर्ग संपन्न असलेल्या तिरवडे गावात पर्यटनाचा ओघ लक्षात घेता आनंदवन आणि आर्यनगरी अशी दोन महत्वाकांक्षी गृह प्रकल्प आकार घेत आहेत. याने तिरवडे गावच्या पर्यटनाच्या कक्षा रुंदावणार आहेत. ऑक्टोबर 1955 विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर कैलासवासी बळीराम केशव गावडे यांनी तिरवडे ग्राम विकास मंडळाची स्थापना केली. आणि मग मंडळ, तिरवडे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या एकजुटीने गावात शाळा, मंदिराचे नूतनीकरण, रस्ते, वीज आणि नळ योजना अशी अनेक विकास कामं यशस्वीपणे पार पडली.
गाव आधुनिकतेकडे जात असताना गावची संस्कृती परंपरा जपत तिरवडे गाव सुजलाम सुफलाम व्हावं यासाठी तिरवडे ग्राम विकास मंडळ नेहमीच तत्पर असतं. मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांचा सन्मान, आबालवृद्ध आजारी ग्रामस्थांना मदतीचा हात, ग्रामस्थांमध्ये एकजूट व्हावी यासाठी स्नेह मेळाव्याचं आयोजन करून मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते नेहमीच कार्यरत असतात. मुंबईत प्रस्थापित असलेल्या तिरवडे गावातील प्रत्येक चाकरमान्याला मंडळाचं सभासद करून घेण्याचा मंडळाचा मानस आहे. याकरता मंडळाचे स्वतःचे कार्यालयही मुंबईत आहे. तिरवडे गावाच्या अविरत प्रगतीकरता कार्यरत असणाऱ्या मुंबईतल्या तिरवडे ग्राम विकास मंडळाला त्यांच्या पुढील वाटचालीकरता लाख लाख शुभेच्छा. Thank you.